नमस्कार हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार आज आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर हा जगभरात वाढतो आहे जगात ते मान्यताप्राप्त असं झालेलं आहे अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आज आयुर्वेदाला फार महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे आज आपल्या भारतात जवळपास लाखो डायबिटीस या आजाराचा सामना करतायत त्यापासून सुटका मिळवण्यासाठी निरनिराळे उपाययोजना देखील आहेत पण माधोबाग गेली सतरा वर्ष त्यांच्या अथक प्रयत्नातून संशोधनातून तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीनं डायबेटीस रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करत आहे माधवबागच्या मदतीने आतापर्यंत तीस हजाराहून अधिक डायबेटीस रुग्णांना याचा फायदा देखील झालेला आहे आणि आज आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान विशेषत चर्चात करणार आहोत ती डायबिटीस आणि आयुर्वेदिक उपचार या अनुषंगाने कारण का तर बऱ्याच जणांचं प्रमाण हे वाढलेलं आहे डायबिटीसचं आणि उपचारांसाठी आयुर्वेदाचा पर्याय शोधतायत आणि हा पर्याय माधवबागच्या माध्यमातून तुम्हाला इथे उपलब्ध झाला आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आले आहेत आज माधवबागचे झोनल मेडिकल हेड डॉक्टर निलेश कुलते सर नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत डॉक्टर माधवबागमध्ये आधुनिक उपचार पद्धतीनं उपचार करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं नक्की जाणून घेऊया की आधुनिक उपचार म्हणजे नक्की काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं हे समजून घेणं गरजेचं असेल की माधवबागमध्ये जे उपचार आपण करत असतो ते आयुर्वेदावरती पूर्णपणे विसंबून आहेत आयुर्वेदाच्या प्रिन्सिपल्सला धरून असतात मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं आत्ताचं आधुनिक युग आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे चॅट जी पी टी यूट्यूब व्हॉट्सॲप फेसबुक याचं युग आहे त्याच्यामुळे जे काही उपचार आहेत यामध्ये सुद्धा आपण टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे मग आपण रुग्णांचं ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी त्यांचं निदान सुद्धा ज्या आधुनिक तपासण्या आहेत त्या करत असतो त्याचबरोबर उपचार ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस देखील टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो रुग्णाचे उपचार करताना आपण पंचसूत्री पद्धतीने उपचार करत असतो मग याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं की रुग्णाचं निदान योग्य पद्धतीने झालं ज्या आधुनिक तपासण्या डायबिटीजमध्ये बघायला गेलं तर आपल्याला माहिती रक्तातली साखर वाढलेली असते मग याच्या अनुषंगाने आपण फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल पोस्ट प्रांडियल जेवण झाल्यानंतरची ब्लड ग्लुकोज लेवल रँडम ब्लड ग्लुकोज लेव्हल आणि याचबरोबर सर्वात महत्वाची एच बी ए वन सी नावाची टेस्ट करत असतो ज्याच्यात आपल्याला ॲव्हरेज नव्वद दिवसांचं तुमचं साखरेचं प्रमाण कसं राहतं ही आधुनिक तपासणी आपण पेशंटची करून त्यांना मार्गदर्शन करत असतो याचबरोबर उपचार करताना आपण पंचकर्म चिकित्सांचा उपचार करत असतो यात रुग्णाने पंचकर्म करताना तो किती वेळ करावा कशा पद्धतीने त्याला स्टीम द्यावी कशा पद्धतीने त्याला एनिमा द्यावा यावर देखील संशोधन करून हे उपचार रुग्णासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर रुग्णाच्या वेळोवेळी तपासण्या करताना त्यांच्या शुगर लेवल्स कशा राहतात याचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी आपण विशेष ॲप डेव्हलप केलेलं आहे एम आय बी पल्स ॲप नावाचं ज्याच्यावर रुग्ण स्वतःचं मॉनिटरिंग करू शकत असतो याचबरोबर डायबिटीसच्या पेशंटला आपल्याला माहिती आहे की व्यायाम करण्याचा सल्ला नेहमी मिळत असतो तर हा व्यायाम कसा करायचा याचं देखील मार्गदर्शन आपण एम आय व्ही पल्स ॲप यावर करत असतो म्हणजे एकंदरीत आपण जे काही रुग्णाचं निदानापासून उपचारापर्यंत बघत असतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आधुनिकतेचा किंवा मॉडर्नायझेशनचा वापर केलेला आहे त्याचबरोबर उपचार करताना आहार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो डायबिटीसच्या पेशंटला प्रमेह नावाचा बॉक्स आपण देत असतो ज्याच्यात आपण पेशंटने किती कॅलरीज घेतल्या पाहिजे त्यांनी प्रोटीन्स किती घेतले पाहिजे कार्बोहायड्रेट्स कशी जायला पाहिजे फायबर्स किती जायला पाहिजे याच्याबद्दलचं संपूर्ण संशोधन करून असा विशेष बॉक्स आपण पेशंटला देत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं माधवबागने रिसर्च केलेलं आहे म्हणजे आधुनिकतेला आपण रिसर्चची जोड देऊन पेशंटला अशा पद्धतीने उपचार उपलब्ध करून देत असतो जेणेकरून त्यांना याचा फायदा होतो आणि रुग्ण लवकरात लवकर त्याच्या डायबिटीसच्या आजारातनं मुक्त होतो त्याच्या आजारावर तो विजय मिळत असतो थोडक्यात आयुर्वेदाला घेऊन माधवबागची व्याख्या थोडी विशेष आहे की आज आयुर्वेद फक्त जडीबुटीकरता करता मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नॉस्टिक किंवा डायग्नोस मॉडर्न डायग्नोसिस किंवा डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलं आहे आणि हाच वेगळेपणा असलेल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मदतीनं फक्त डायबिटीजच नाही तर डायबिटीजमुळे होणारे डोळ्यांचे जे आजार असतात रेथिनोपॅथी असेल म्हणजे ब्लरी विजनचा जो त्रास सुरू होतो त्याविषयी देखील त्यांनी संशोधन करून यावर मात केली आणि ह्या संबंधित एका रुग्णाचं मनोगत आता आपण पाहूया सांगायचं झालं तर मला बरेच वर्ष डायबिटीजचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता सडनली एक वर्षापूर्वी खूप त्रास व्हायला लागला विजन ब्लर व्हायला लागलं म्हणून मी डॉक्टरांकडे चेक केलं डोळ्याच्या डॉक्टरांकडे त्यावेळेला मला रिक्वेस्ट केली त्यांनी की पहिलं एच बी एवन सी करून आणा कोन्सिडेंटली त्याच वेळेला मला माधवबागची पण एक ॲडवर्टाइजमेंट मिळाली होती जिथे एच बी एवन सीसाठी कॅम्प होता त्यांनी ठेवला होता कांदिवलीला त्यांच्या ठाकूरबिल्ल्या सेंटरमध्ये आणि त्यावेळेला कळलं की माझं एच बी सी खूप वाढलं आहे त्या दिवशी मला फर्स्ट टाईम कळलं की डायबिटीज रिव्हर्सल पण होऊ शकतो विच वॉज लाईक मिरॅकल फॉर मी आणि ॲक्च्युली ते खरं घडण्यासाठी माधवबागमध्ये डॉक्टर मिनल यांच्या हेल्पमुळे मी माझा डायबिटीस आज रिव्हर्स होऊ शकला आज मी कुठलीच ॲलोपथी डायबिटीजसाठी कुठलंही आयुर्वेदिक किंवा काहीच औषध मी घेत नाही आणि दोन वेळा आज ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करूनसुद्धा माझा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे सो so, थँक्स टू माधवबाग या प्रतिक्रियेच्याच अनुषंगाने आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत की ब्लरी विजनचा प्रॉब्लेम कोणत्याही ऑपरेशनशिवाय ठीक करण्यासाठी माधवबागकडनं आधुनिक पंचकर्म पद्धतीने उपाय केले जातात ते नक्की कसे केले जातात येस खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण डायबिटीस ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपण एक गोष्ट ऐकलेली असते की डायबिटीज हा खूप जास्त कॉम्प्लिकेशन करणारा आजार आहे त्याला सायलेंट किलर देखील म्हटलं जातं कारण हा मेंदू आहे किडनी आहे हृदय आहे त्याचबरोबर डोळ्यांवरती सुद्धा दुष्परिणाम करत असतो मग ज्यावेळेस डायबिटीजच्या पेशंटमध्ये रक्तातली साखर वाढायला लागते होतं काय एक तर रक्त घन व्हायला लागतं असं घट्ट रक्त डोळे आणि डोळ्याच्या सभोवताली जे नेत्रपटल आहे तिथपर्यंत रक्त पुरवठा सुरळीत करू शकत नाही त्याचबरोबर रक्तातली वाढलेली साखर त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांना आतमध्ये इजा होती क्वचित प्रसंगी रक्तवाहिन्या फुटतात देखील मग डोळ्यांच्या ठिकाणी ह्या घटना घडल्या की त्यांना धुसर दिसायला लागतं ब्लरी विजन होतं मग अशा पेशंटनी ज्यावेळेस माधोबागमध्ये उपचार सुरू केले सर्वात महत्त्वाचं त्यांची रक्तातली वाढलेली साखर कमी यायला लागते त्याचबरोबर रक्तवाहिन्यांना आतमधनं जे डॅमेज झालेलं असतं हे डॅमेज देखील भरून येत असतं त्यामुळे रुग्णाची दृष्टी परत पूर्ववत व्हायला लागते आणि हे जे आत्ता मी वर्णन केलं आहे हे आपल्या पेशंटनीच फॉलो केलेल्या सगळ्या प्रिन्सिपल्सवरून आपण बघितलं आहे आणि त्याच संदर्भातला संशोधन आपण इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑप्थर्मोलॉजी अँड व्हिज्युअल सायन्सेस याच्यात पब्लिकेशन केलेलं आहे आणि यात दिसतंय क्लिअरली की रुग्णांना पूर्वी जे काय त्रास होते दृष्टी संदर्भातले की दृष्टी दुसरं झालेली होती नेत्राच्या पटलांच्या ठिकाणी इजा झाली होती ही देखील भरून आलेली दिसते आणि हे सगळं त्यांनी फॉलो केलेल्या उपचारांमुळे के थोडक्यात रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या नसा आहेत आपल्या त्या व्यवस्थित राहणं गरजेचं असतं त्यामुळे नजर कमजोर होणं ही हा आजार देखील आपल्याला कमी होऊ शकतो नजर कमजोर होणं हे कॉम्प्लिकेशन्स निर्माण व्हायला लागतात त्यामुळे सुटका मिळवण्यासाठी खास माधवबागनं निर्माण केली आहे आधुनिक आयुर्वेदिक अशी पद्धत की ज्याने डायबिटीस रिव्हर्सल चिकित्सा जिच्या मदतीने तुम्ही फक्त नव्वद दिवसात तुमच्या डायबिटीसच्या समस्येपासून आराम मिळू शकता या चिकित्सेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या घराजवळील माधोबा क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या आणि संपर्क साधा झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर डायबिटीस रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर माधवबाग हे गेली सतरा वर्षं अथक संशोधन करत आहे त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आयुर्वेदावर देखील रिसर्च करून सखोल अभ्यास करून उपचार पद्धती तयार केल्या जात आहेत त्यामुळे ज्यांना जगमान्यता देखील मिळाल्या आहेत आणि भारताचं खूप अभिमान ठरलेलं आहे नेमकं हे संशोधन कसं आहे हे सांगा आम्हाला येस yes. जसं आपण बघितलं गेल्या सतरा वर्षापासून आपण डायबिटीजच्या पेशंटची उपचार करत होतो ज्यात आपल्याला लक्षात येतं की जसं पेशंट लाईफस्टाईलचे चेंजेस आहेत पंचकर्म आहे डाएट आहे ह्या सगळ्या गोष्टी छान फॉलो करायला लागतो रक्तातली साखर पहिले नियंत्रणात येताना दिसते सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो की रुग्णांचं रेग्युलर गोळ्या औषधं घेऊन सुद्धा रक्तातली साखर नियंत्रणात येत नाही मात्र जसे ते माधोबागमध्ये येतात सांगितलेले प्रिन्सिपल सांगितलेले तत्व फॉलो करायला लागतात उपचार घ्यायला लागतात तर रक्तातली वाढलेली साखर कुठेतरी नॉर्मलला यायला लागते त्यानंतर काही कालानंतर ॲव्हरेज रक्तातली साखर ज्याला आपण एच बी एवन सी म्हणतो ती तपासणी देखील नॉर्मल यायला लागते मग महत्त्वाचा टप्पा राहतो की कुठलंही ॲलोपथीचं औषध न घेतासुद्धा एच बी एवन सी नॉर्मल राहायला लागते हे सगळ्यात मोठं अचीवमेंट पेशंटला दिसत असतं परंतु आपण इथेच न थांबता रुग्णांना जवळजवळ पंधरा चमचे साखर मी परत सांगतोय पंधरा चमचे साखर आपण देत असतो किंवा पंच्याहत्तर ग्रॅम साखर आणि त्याच्यानंतर परत रुग्णाच्या रक्तातली साखर चेक करत असतो दोन तासानंतरची त्याचा रिझल्ट सुद्धा नॉर्मल येतो ज्याला आपण जी टी टी टेस्ट म्हणत असतो हे असं आपलं नेहमी चालू होतं आपले अनेक पेशंट असे बरे होत होते परंतु काही वेळेस काही लोकांकडनं हा प्रश्न केला गेला की हे तर ठीक आहे तुम्ही नव्वद दिवसांमध्ये उपचार करतायत रक्तातली साखर नॉर्मलमध्ये आणतायत पंच्याहत्तर ग्रॅम साखर किंवा पंधरा चमचे साखर दिल्यानंतर सुद्धा रिझल्ट नॉर्मल येतात परंतु पुढे काय म्हणजे सहा महिन्यांनी वर्षभरानंतर अशा अशा काय होतं मग या गोष्टीला अनुसरूनच माधोबागचं रिसर्च टीम मेडिकल ऑपरेशन यांनी एकत्र येऊन हा संशोधन करण्याचं ठरवलं ज्यात आपण पेशंटनी उपचार जे केलेत ज्यांची साखर नॉर्मलला आलेली आहे पंधरा चमचे साखर देऊन सुद्धा अशा रुग्णांना आपण परत एका वर्षानंतर टेस्ट केली तेव्हा सुद्धा आपण त्यांना जवळजवळ पंधरा चमचे साखर पंच्याहत्तर ग्रॅम साखरेचं मिश्रण देऊन परत टेस्ट केली आणि त्याच्यात ही गोष्ट आपल्या समोर आली की दोन तासानंतरची साखर ज्याला आपण खूप जास्त महत्त्व द्यायचं असतो की पंधरा चमचे साखरेचं मिश्रण देऊन दोन तासानंतरची साखर सुद्धा एकशे चाळीसच्या आतमध्ये राहिली आणि हे जवळजवळ सत्त्याण्णव पॉईंट सहा टक्के पेशंटमध्ये आपल्याला दिसलं आणि याच्या संदर्भाचाच रिसर्च आपण द जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया जे भारतातलं खूप चांगलं मानांकित जर्नल आहे ज्याच्यात जे ॲलोपथीचे डॉक्टर डायबिटीजला ट्रीट करत असतात ते या जर्नलला खूप रिस्पेक्ट करत असतात अशाच जर्नलमध्ये हे आपलं पब्लिकेशन झालेलं आहे की जरी पेशंटचा एक वर्षाचा प्रवास झाला आणि त्यांनी सांगितलेली सगळी गोष्ट फॉलो केली तर त्यांची जी टी टी टेस्ट नॉर्मल राहती हे सत्त्याण्णव पॉईंट सहा टक्के पेशंट मध्ये आपल्याला हा रिझल्ट दिसत असतो आणि हा द जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया जे ए पी आय या जर्नलमधला रिसर्च आहे जो जगमान्य प्राप्त आहे जे रक्तातील साखर नॉर्मल येते म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीज पासून मुक्त झाली आहे असं समोर आलंय आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या कडनं प्रसिद्धीचे रिसर्च पेपर देखील मान्यता प्राप्त झालेले आहेत आणि हेच आहे ते संशोधन जे माधवबागने इतक्या प्रयत्नातून केलेलं आहे जे डायबिटीस रुग्णांसाठी एक नवसंजीवनी ठरलं आहे आणि तुम्हालाही जर का तुमच्या डायबिटीसवर फक्त नव्वद दिवसात फक्त नव्वद दिवसात जर मात करायची असेल तर तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट नक्की घ्या खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क देखील साधा जेणेकरून तुमचा डायबिटीज हा लवकरात लवकर नियंत्रणात येईल डायबिटीज हा शरीराला खरंतर आतून पोकळणारा आजार आहे आणि तसाच तो इतरही म्हणजे किडनीवर असेल लिव्हरवर असेल परिणाम करतोच पण पर रक्तवाहिन्यांवर परिणाम करून आपलं ब्लड प्रेशर देखील अनियंत्रित करतो त्यामुळे अजून वेगवेगळ्या त्रासांना रुग्णांना सामोरं जावं लागतं आणि ही परिस्थिती थांबवायची असेल तर माधवबागच्या आधुनिक आयुर्वेदिक पद्धत कशा पद्धतीने मदत करू शकते हे सांगा डॉक्टर निलेश येस yes, आता आपण जसं बघतोय की डायबिटीसच्या पेशंटची रक्तातली साखर वाढत असते परंतु आपण जर का सखोलाने याच्यात गेलो तर हे लक्षात येतं की डायबिटीसच्या पेशंटचा ब्लड प्रेशरचा सुद्धा आजार होत असतो आणि संशोधनात हे दिसून आलं आहे जवळजवळ पन्नास ते पंच्याहत्तर टक्के डायबिटीसचे पेशंट जे त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होत असतो आता हे होण्यामागचं कारण जर का आपण मगाशी ऐकलं की रक्तातली साखर वाढल्यामुळे रक्ताला घनता येते साधं एक उदाहरण मी नेहमी देत असतो की पाणी आणि साखरेचा पाक या दोघांना जर का आपण एकमेकांशी कम्पेअर केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की साखरेचा पाक हा घट्ट असतो तो, तो व्हायला भरपूर ताकद लागते आणि अगदी त्याच पद्धतीने ज्यावेळेस रक्तातली साखर वाढते रक्त हे घन होतं असं हे घन रक्त वाहायला भरपूर ताकद लागते आणि त्याचमुळे ब्लड प्रेशर वाढायला लागतं हे एक कारण दुसरं रक्तवाहिन्यांना आतमधनं इजा झाल्यामुळे रक्तवाहिन्यांची जी लवचिकता असते ही देखील बिघडती आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढायला लागतं मग असे रुग्ण ज्यांच्या रक्तातली साखर वाढलेली ज्यांचा ब्लड प्रेशर देखील वाढलेला आहे असे रुग्ण ज्यावेळेस आपले उपचार सुरू करतात पंचकर्मांचे यात आपण पंचकर्मामध्ये नक्की काय करतो तर संपूर्ण बॉडीला आयुर्वेदिक सिद्ध तेलाने मसाज करत असतो आयुर्वेदिक सिद्ध काढ्याने वाफ देत असतो आणि याच्याबरोबर आपण एनिमा देत असतो या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम एकतर रक्तातली साखर कंट्रोलला यायला आपल्याला दिसत असते त्याचबरोबर जसजसे जसे रक्तातली साखरेच्या लेवल्स कमी येतात तस तसं ब्लड प्रेशरच्या लेवल्स देखील कमी येतात हे डे वनपासून म्हणजे जसं रुग्ण उपचार सुरू करतो त्याच्याबरोबर त्यांना त्याचे फायदे दिसायला लागत असतात आणि मग पुढचा प्रवास असा होत असतो की पेशंटला जे काय अॅलोपॅथीचे औषध घ्यायला लागत असतात डायबिटीजसाठीचे आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशरसाठीचे ते देखील टप्प्याटप्प्याने कमी होत असतात त्यामुळे उपचार करताना भलेही आपण फक्त डायबिटीजला फोकस करत असतो परंतु याचा फायदा ब्लड प्रेशरवरती होताना दिसतो कारण आपल्याला माहिती आहे ब्लड प्रेशर वाढल्यावरती वेगवेगळे लक्षणं पेशंटला दिसत असतात डोकं दुखणं असेल डोळ्यासमोर अंधारी येणं असेल चक्कर येणं असेल हे लक्षणंसुद्धा हळूहळू जसं टप्प्याटप्प्याने तो उपचार घेत असतो तस तसं कमी होतात त्यामुळे सीडीसी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबिटिक केअर मॅनेजमेंट जी आपण आधुनिक ट्रीटमेंट आहे माधोबागची आयुर्वेदी चिकित्सांची याचा फायदा पेशंटला होताना आपल्याला बघायला होता मिळत असतो या उपचारांसाठी आपल्याकडे जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त क्लिनिक आणि दोन हॉस्पिटल्सद्वारे आपण ह्या पेशंटला उपचार देत असतो जेणेकरून त्यांचं डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या दोन्ही त्रासांना त्यांना मुक्त होता येतं फरक फक्त दोन्ही ठिकाणी हेच आहे की निवासी हॉस्पिटल आहे आणि क्लिनिकमध्ये रेग्युलर जाऊन आपण आपल्याला ट्रीटमेंट करता येतात त्यामुळे रुग्णांचा फायदा हाच आहे की सातपेक्षा जास्त राज्यांमध्ये आपण तीनशे क्लिनिक्सद्वारे त्यांना उपचार करून देत असतो आणि दोन निवासी हॉस्पिटलद्वारे त्यांना देखील उपचार करून द्यायचा प्रयत्न आपण करत असतो डॉक्टर डायबिटीज म्हटलं की साधारणतः शरीराला एखादी जखम झाली असेल किंवा एखादा त्रास झाला असेल त्वचेला विशेष करून तर त्याची जखम पटकन बरी व्हायला मदत होत नाही कारण त्याला डायबिटीज असतो तर त्याविषयी रुग्णांनी काय म्हटलं एक पाहूयात सुनीता सुनील मोहिते माझे मिस्टर सुनील मोहिते ह्यांना जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी डायबिटीज होता ते आम्हाला कळलंच नव्हतं त्यांना खूप चिडचिड व्हायची त्रास व्हायचा चक्कर यायचं वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा असं का होतं आहे म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांकडे गेलो तिथे जेव्हा गेलो ब्लड टेस्ट केलं तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना शुगर आहे त्यानंतर त्यांची रेग्युलर औषधं चालू होती ही सतत सात आठ वर्ष आम्ही औषधंच घेत होतो त्या औषधांमधूनसुद्धा काही फरक पडला नाही जे होतं तेच होतं महादेवबाग यांची ॲड पाहिली नंतर भावाने सुद्धा सांगितलं की एका माणसाला असा असा उपचार करून आराम आला म्हटलं आपण पर्याय आहे काहीतरी आपण करू इथे आलो इथे भेटलो आम्ही आम्हाला सगळी माहिती मिळाली व्यवस्थित सांगितलं समजावून आणि आम्ही ते डॉक्टरांना भेटलो उपचार सुरू केले आणि त्यांच्या पायाला जखम झालेली दोन्ही पायांना जखम झालेली डाव्या पायाची जखम अगदी आम्ही अक्षरशः रडून टाकलं ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं ते दोन महिन्यात ती जखम बरी झाली व्यवस्थित सगळं काय झालं आणि आता ते व्यवस्थित आहेत त्यांचं डायबिटीसुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहे डायबिटीसमध्ये अंगावर होणारी कोणतीही जखम ही, ही कधीच बरी होत नाही अशा परिस्थितीला ऑपरेशनच एकमात्र पर्याय उरतो अशी भीती लोकांच्या मनात असते पण हा खरंच समज बरोबर आहे का आपण जाणून घेऊयात येस yes, जसं आत्ता आपण बघितलं की जखम बरी होत नाही हे आपण ऐकलेलं असतं बऱ्याचदा परंतु रक्तातली वाढलेली साखर हे तर सगळ्यात महत्वाचं कारण असतं त्याचबरोबर त्या अवयवांपर्यंत किंवा त्या भागापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होत नसतो जसं रुग्ण डायट आणि पंचकर्म म्हणजे प्रमेह नावाचा डायट बॉक्स फॉलो करायला लागतो रक्तातली साखर कंट्रोलला आल्यामुळे रक्ताची घनता कमी झाल्यामुळे रक्त हे एंड ऑर्गन्स पर्यंत व्यवस्थित पोहोचायला लागतं रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे जे काय आपल्याला दिसतं की जखम भरून येत नसते तर ज्यावेळेस आपण उपचार सुरू करतो याच्यात आपण प्रमेरिंग नावाचा डायट बॉक्स देत असतो आणि त्याचबरोबर पंचकर्म करत असतो जसं रुग्ण हा प्रमेह नावाचा डायट बॉक्स सुरू करतो त्याचबरोबर रक्तातली वाढलेली साखर ही कमी यायला लागते त्यामुळे परिणाम होतो काय तर अवयवांपर्यंत रक्तपुरवठा जखम झाली तिथे रक्तपुरवठा कमी पोहोचल्यामुळे जखम होणं हे आपल्याला दिसत असतं तर रक्तातली साखर कंट्रोल झाल्यामुळे ती जखम भरून यायला लागते त्याचबरोबर पंचकर्मांची साथ असल्यामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि ती जखम अजून लवकर भरून यायला लागते आणि हे आपल्या पेशंटनी ही जसं जसं ह्या ट्रीटमेंट फॉलो केल्या त्यात आपल्याला बघायला मिळालं की ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी त्यांना जखमेंचा त्रास होता ट्रीटमेंट जशी जशी त्यांनी फॉलो केली तशी ती जखम भरून यायला लागली आणि त्यांचे जखमा देखील चांगल्या पद्धतीने हिल आउट झालेले आपल्याला दिसतात माधवबागच्या प्रमेय बॉक्सच्या मदतीनं तुमची शुगर कंट्रोलमध्ये आणायला मदत होते व पंचकर्माच्या मदतीनं रक्तप्रवाह सुरळीत करून दिला जातो जेणेकरून शरीरावर झालेली जखम ही वाळण्यास किंवा सुकण्यास मदत होते तुम्हाला जर का असा त्रास होत असेल तर ऑपरेशनच्या दिशेने वळण्याआधी एकदा माधवबागच्या क्लिनिककडे जरूर वळा आणि त्यासाठीच खाली दिलेल्या नंबरवर म्हणजे झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री या नंबरवर मिस कॉल द्या डॉक्टर आपण बरेच वेळा पाहतो की डायबिटीज रुग्णात थकवा येणं अश अशक्तपणा येतं पण मग ह्याच्यासाठी व्यायामाचा काही उपाय ठरू शकतो का येस yes, आपण मगाशीच जसं बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण ऐकलेलं असतं वारंवार किंवा युट्यूब फेसबुक इकडे आपण बघितलेलं असतं की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे परंतु आपलं धकाधकीचं जीवन असतं ज्यात आपल्याला कळत नाही की कोणता व्यायाम कधी करावा कसं करावा याचं वन पॉईंट सोल्युशन माधव काढलं आहे की एम आय बी पल्स ॲप जे आहे या ॲपमध्ये प्रत्येक डायबिटीजच्या पेशंटला त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांनी कोणता व्यायाम करायला पाहिजे तो किती वेळ करायला पाहिजे तो कशा पद्धतीने करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन मिळत असतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यातला हाच की जसं आपण पेश मार्गदर्शन करतो ते तो व्यायाम खरोखर करतोय की नाही ते देखील चेक होतन एक स्कोर जनरेट होत असतो त्यातनं आपल्याला कळत असतं की खरोखर रुग्णाने व्यायाम कशा पद्धतीने केलाय जेणेकरून त्याची रक्तातली वाढलेली साखर कंट्रोलला यायला लागतात त्याला जे काही कॉम्प्लिकेशन्स दिसत असतात ते देखील पूर्णपणे जाताना आपल्याला दिसत असतं सा। यासाठी एम आय व्ही पल्स ॲप मदत करत असतं सा। ज्याच्यात साडेपेक्षा जास्त डॉक्टरांचं मार्गदर्शन आहे ज्याच्यात एक्सरसाइजेसच नाहीत परंतु डायटबद्दल बद्दल देखील मार्गदर्शन आपण केलेलं आहे डॉक्टर uh, डब्ल्यू एच ओने ने uh, बऱ्याच वेळा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की डायबिटीजमुळे हृदयरोगाची पुढची टेप्स स्टेप सुरू होऊ शकते तर याबद्दल काय सांगाल येस yes. हे खूप महत्त्वाचं आहे जसं आपण स्टार्टिंगला बघितलं की डायबिटीज हा कॉम्प्लिकेशन्स वाढवणारा आजार आहे ज्याच्यात हृदय मेंदू किडनी डोळे याच्यावरती तर प्रामुख्याने आपल्याला दुष्परिणाम दिसतात त्यातल्या त्यात हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर देखील याचे दुष्परिणाम होत असतात आणि याच अनुषंगाने डायबिटीजचा पेशंटला चारपट जास्त चान्सेस जा असतात हार्ट डिसीज होण्यासाठीचे त्यामुळे रक्तातली साखर वाढल्यामुळे रक्ताची गुठळी तयार होऊन हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीपर्यंत जाण्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला डायबिटीजच्या रुग्णांमध्ये दिसत असतात एक दुसरं रक्तवाहिन्यांचं आरोग्य बिघडल्यामुळे आपल्याला हार्टचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होताना दिसत असतो ज्याच्यात दम लागणं आहे छातीत दुखणं आहे हे सगळी त्रास आपल्याला डायबिटीसच्या पेशंटमध्ये हार्ट संदर्भात बघायला मिळतात परंतु जसं रुग्ण उपचारांना फॉलो करायला लागतो त्यांच्या फक्त रक्तातली साखर कंट्रोलमध्ये येत नाही तर दम लागणे छातीत दुखणे छातीत घाबरल्यासारखे ही सर्व लक्षणं कमी होताना दिसतात जसं रुग्ण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतो ज्याच्यात आपण पंचसूत्रीचा जो उल्लेख केलाय ह्या पंचसूत्रीला फॉलो करून डॉक्टर आर्थिक गणित गणितांचा देखील तुम्ही विचार करता त्याबद्दल यस सगळ्यात महत्वाचं आहे की रुग्णाने उपचार सुरू करावे हा माधोबागचा उद्देश आहे आणि याचसाठी माधोबागने वेगवेगळे वेग इझी वेग 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 पे ऑप्शन्स पेशंटसाठी ठेवलेले असतात जे टप्प्याटप्प्याने पैसे भरू शकतात मग त्याच्यात इझी पेमध्ये आपण ई एम आय स्वरूपात पैसे पेशंटला भरायची सुविधा देत असतो त्यानंतर लिक्वी लोनसारखी ऑप्शन आहे आरोग्य फायनान्स सारखे आहे सेव्ह इन सारखे असे वेगवेगळे ऑप्शन्स देत असतो जेणेकरून त्याचा उपचार कुठेही थांबता कामा नये पैशामुळे आणि पेशंटचा उपचार सुरू झाला की तो अजून हेल्दी होऊ शकतो आणि पैशांचा जे प्रॉब्लेम त्याचा आहे तो त्याच्याशी डील करू शकत असतो त्याच्यामुळे अशा सगळ्याच विषयांवर आपण त्यांचा विचार करून त्यांना उपचार मार्गदर्शन करत असतो नक्कीच डॉक्टर तुम्ही जसं सांगितलं की टप्प्या टप्प्याने देखील आपण आर्थिक गणितांकडे बघू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे टप्प्याटप्प्याने डायबिटीस रिव्हर्सल नव्वद दिवसात देखील होऊ शकतो हे विशेष करून माधोबागचं कौशल्य आहे ज्यांनी ते स्वतःच्या संशोधनानं अथक प्रयत्नानं केलेलं आहे डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थोडक्यात yeah. काय तर अत्याधुनिक अशा आधुनिक उपचारांनी विना ऑपरेशन माधोबागकडनं डायबिटीस रिव्हर्सलचा प्रोग्राम केला जाऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला डायबिटीसपासून पासून मुक्तता मिळण्यास मदत होते पण हे जर तुम्हाला सगळं करायचं असेल तर खाली दिलेला संपर्क नंबर्सवरती तुम्ही संपर्क साधा जेणेकरून तुम, तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची पाहत राहा झी चोवीस तास सह्याद्रीची उंची म्हणजे